नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. उद्या अमेरिकेमध्ये महागाईचे आकडे येणार असल्यामुळे किती हे आकडे येतात याची सगळ्यांना काळजी होती. थोडेसे कमी होतील असा एक अंदाज आहे, कारण एनर्जीच्या किमती कमी झाल्यात, फूड इन्फ्लेशन थोड्याफार प्रमाणात कमी होईल, तर हे आकडे 8.6-8.5 आसपास यावेत असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्याचप्रमाणे मायक्रॉन टेक्नॉलॉजी म्हणून एक चिप बनवणारी कंपनी आहे, या कंपनीने वॉर्निंग दिली आणि म्हणून त्याचा परिणाम नॅसडॅकमधल्या शेअरमध्ये झाला. पण आपल्या इकडे मात्र फॉरेन इन्व्हेस्टर्सनी फ्युचरमध्ये चांगली प्रकारे पोझिशन घेतली आहे, म्हणून आपल्या इकडचं मार्केट खूप पडलं नव्हतं, आहे त्याच लेव्हलला मार्केट कन्सॉलिडेट झालं. युरोपियन युनियननी 2015 इराण न्यूक्लिअर डीलच्या संदर्भात काही पेपर्स सादर केले. भारत आता खतांसाठी स्वावलंबी होईल. 7 लाख टन प्रत्येक दिवशी एवढं युरियाचं उत्पादन करायचं भारताने ठरवले, कारण आत्तापर्यंत पुष्कळ युरिया आपल्याला आयात करावा लागतो. हिंदाल्कोचा रिझल्ट खूपच छान आला, मार्केटने त्याला रिस्पॉन्सही चांगला दिला. आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री सिमेंट निफ्टीतून बाहेर पडेल आणि अडाणी एंटरप्राइजेसचा निफ्टीमध्ये समावेश होईल असं समजत आहे. कारण मीसुद्धा बरेच दिवस झाले मार्केट पडलं तरी अडाणी एंटरप्राइजेसचा शेअर पडत नव्हता, आणि मार्केट वाढायला लागलं की 30-40 रुपये शेअर वाढत होता, असं जवळजवळ 2300-2400 रुपयापासून चाललं आहे. तर ही खबर कोणाला तरी असणार आहे, मी शोधून पाहिली तर ती खबर मिळाली नव्हती, तर आज हे लक्षात आलं. तर श्री सिमेंट मध्ये 630 कोटी रुपयाची विक्री होईल. श्री सिमेंटचं वेटेज 0.50 एवढं आहे साधारण, आणि अडाणी एंटरप्राइजेसचा समावेश होईल तर याच्यामध्ये 2400 कोटी रुपयाची उलाढाल होऊ शकते. कुठल्याही कंपन्यांचं जेव्हा मर्जर होतं तेव्हा त्या कंपन्यांना निफ्टीतून बाहेर काढलं जातं. सगळी मर्जरची प्रोसिजर झाल्यानंतर पुन्हा तो शेअर नव्याने मार्केटमध्ये ट्रेडिंग करू लागल्यानंतर त्याचा निफ्टीमध्ये परत नव्या व्हॅल्युएशननी समावेश केला जातो. तसं HDFC आणि HDFC बँक यांचं मर्जर होणार आहे, त्यामुळे ते आत्ता निफ्टीमध्ये आहेत दोन्ही शेअर, तर ते निफ्टीमधून बाहेर पडतील आणि त्यांना जे व्हॅल्युएशन किंवा वेटेज आहे ते वेटेज बाकीच्या सगळ्या शेअरमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाईल असं समजत आहे. तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. इन्फोसिसने असं सांगितलं की ॲट्रिशन रेटमध्ये सुधारणा होती आहे. आम्ही एम्प्लॉईजचं ट्रेनिंग, एम्प्लॉईज पगार वाढ आणि त्यांच्याशी बोलून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. याचा अर्थ मार्केटने घेतला तो हायर एम्प्लॉई कॉस्ट आता होईल, हा मार्केटने अर्थ घेतला आणि इन्फोसिसचा शेअर पडला. मार्केट संपल्यानंतर IRCTCचा रिझल्ट आला. IRCTCचे प्रॉफिट तिप्पट वाढले आणि रेव्हेन्यू 250% वाढले. अर्निंग पर शेअर 1.03 वरून 3.07 एवढा झाला. अपोलो हॉस्पिटलने एक नवीन लहान हॉस्पिटल ॲक्वायर केलं आहे आणि अपोलो हॉस्पिटलचे रिझल्ट आहेत, म्हणून आज अपोलो हॉस्पिटलमध्ये
चांगल्या प्रकारे तेजी होती. आज रिझल्ट खूप लागले, म्हणजे लागतातच आहेत. जवळजवळ एक एक दिवस 400-400 कंपन्यांचे, 500-500 कंपन्यांचे रिझल्ट लागत आहेत. पण यावेळेला असं दिसत आहे की शेवटी जे रिझल्ट लागत आहेत ते चांगले येत आहेत, आणि पहिल्यांदा जे रिझल्ट लागले ते तेवढे चांगले नव्हते. तर मी काही जेवढे मला लक्ष देता आले तेवढ्या कंपन्यांचे रिझल्ट तुम्हाला सांगते, कारण कदाचित त्या कंपन्यांमधले काही शेअर्स तुमच्याकडे असू शकतात. लिंडे इंडिया, टाटा केमिकल्स, KRBL, इंडियन हॉटेल, व्हर्लपूल, इरकॉन, नालको, IGL, मिंडा इंडस्ट्री, टॉरेंट पॉवर, केमकॉन केमिकल, वेदांत फॅशन, फेअर केम, ABB यांचे सगळ्यांचे रिझल्ट खूप छान आले. त्याचबरोबर काही कंपन्यांचे रिझल्ट तेवढे चांगले आले नाहीत. त्याच्यामध्ये CRM, ट्रायडंट, लक्स, कारण कॉटनचे भाव वाढले होते त्यामुळे यांचे रिझल्ट चांगले आले नाही. आणि प्रिन्स पाईप, पेनेन्शिया बायो, इंडोको, विजया डायग्नॉस्टिक्स, कारण डायग्नॉस्टिक्सचे सगळ्यांचे रिझल्ट मार्केट संपल्यावर मेट्रोपॉलिसचा रिझल्ट आला तोही खराबच होता, कारण करोना संपलाय त्यामुळे त्यांना करोनाच्या काळामध्ये डायग्नॉस्टिक्समध्ये जो फायदा मिळाला, जे रेट मिळाले, ते आता मिळत नाही आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे रिझल्ट तेवढे चांगले येत नाही आहेत. IDFC ही तोट्यातून फायद्यात आली, VRL लॉजिस्टिक्स तोट्यातून फायद्यात आली, V2 रिटेलचा तोटा कमी झाला, CMAC रिझल्ट चांगला आला, मुंजाल ऑटोचा रिझल्ट सुंदर आला, मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला, गो फॅशन तोट्यातून फायद्यात आली, ऑइल इंडियाचा फायदा कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं. टाटा कन्झ्युमरने मात्र ट्रेडर्सच्या किंवा मार्केटच्या अपेक्षा पूर्ण केल्या. बालकृष्ण इंडस्ट्रीचा रिझल्ट खराब आला, EID पॅरीचा चांगला आला, पॉवर ग्रीडचा रिझल्ट मिश्र आला, झायरस लाईफचा चांगला आला, इपकाचा रिझल्ट खराब आला, आंध्र शुगर, हिंदाल्को, इक्विटास यांचे रिझल्ट चांगले आले, अंबिका कॉटनचं प्रॉफिट उत्पन्न दोन्हीही वाढलं, अवंती फीड्सचं प्रॉफिट कमी झालं पण उत्पन्न वाढलं, IRFCचा रिझल्ट चांगला आला, NHPCचा रिझल्ट चांगला आला, इगार्शी मोटार मात्र फायद्यातून तोट्यात गेलं, चोला फायनान्सचा रिझल्ट चांगला आला, BF युटिलिटी तोट्यातून फायद्यात आली, आणि BF युटिलिटीला मार्केटनी खूप सुंदर रिस्पॉन्स दिला. तर मी तुम्हाला गॅलॅक्सी सर्फेक्टंट्स याची माहिती आणि ॲक्झोनोबल या दोन कंपन्यांची माहिती ब्लॉगवर दिली आहे, ती तुम्ही ब्लॉगवर पाहू शकता. सगळ्यांचं लक्ष उद्याच्या महागाईचे आकडे काय येतात अमेरिकेत याच्याकडे आहे, तर त्या आकड्यानुसार उद्याचं मार्केट चालेल. त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगूनच मार्केट करा. 13-14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे, शनिवार रविवार, शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास हा कोर्स ठाण्याला आहे. 5 ते 6 विद्यार्थी घेतले जातात. बाकीच्या गोष्टी तुम्ही ब्लॉगमध्ये पाहू शकता. नमस्ते.